हत्ती बिचारा शेतामध्ये एकटाच फिरत होता. यावेळी शांत हत्तीला एका मुलानं डिवचण्याचा प्रयत्न केला. मग हत्तीने जे काय केलं ते पाहून तुम्हीही हत्तीशी मस्ती नको रे बाबा असं म्हणाल. खोड काढणाऱ्या मुलाला हत्तीनं दाखवला इंगा. हत्तीचं रौद्र रूप पाहून मुलाची पळता भुई. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. हत्ती एकटाच फिरत होता. हत्ती तसा कुणी आपली खोड काढली नाही तर विनाकारण त्रास न देणारा प्राणी. पण इथे शांत हत्तीला चेतवण्याचा प्रयत्न या मुलानं केला. हा व्हिडिओ बघा. शांतपणे चालत असतानाच या मुलानं मागून येऊन दोन वेळा हत्तीला ठोसा मारला. बघा हत्ती केवढा आणि हा मुलगा केवढा. तरी सुद्धा हा हत्तीची खोड काढतोय. हत्तीला दोन वेळा ठोसा मारून हा पळून गेला. एक दोन वेळा हत्तीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण पुन्हा पुन्हा हा हत्तीला त्रास देऊ लागल्याने अखेर हत्तीने याचा पाठलाग केला. दोन वेळा ठोसा मारल्यानंतर हत्तीचा पारा चढला आणि हल्ला करण्यासाठी मुलाच्या मागे लागला. प्राण्यांवर प्रेम दाखवण्याचं सोडून त्यांना त्रास दिला जातोय. यावेळी हा मुलगा पळून गेला म्हणून सुखरूप सुटला. पण हत्तीनं हल्ला केला असता तर केवढ्याला पडलं असतं. त्यामुळे मुक्या प्राण्यांना कुणी त्रास देत असेल तर त्यांना वेळीच समज द्या. या हत्तीला त्रास देणाऱ्या मुलाला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे. इतकंच नव्हे तर मुक्या प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचा कायदाही करावा अशी मागणी आता प्राणीप्रेमींकडून होते. त्यामुळे प्राण्यांना त्रास देऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.